नमस्कार मित्र मैत्रिणीं डॉक्टर संग्राम पाटील बोलतो बाबासाहेबांनी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्मा या पुस्तकात ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत आणि या प्रतिज्ञा नागपूरला एकोणीसशे छप्पन्नला जेव्हा धर्मांतर केलं बाबासाहेबांनी त्यावेळी देखील वधवून घेतल्या होत्या लोकांकडून आणि या प्रतिज्ञांना खूप महत्त्व आहे खरं तर या विवेकावादाच्या प्रतिज्ञा आहेत या सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत जे हिंदू आहेत जे नवबौद्ध झालेले आहेत किंवा जे जुनेच बौद्ध होते या सगळ्यांनी या समजून घेतल्या पाहिजेत इतरांनी देखील अगदी मुस्लिम ख्रिश्चनांनी देखील या समजून घेतल्या पाहिजेत आणि जे नास्तिक स्वतःला मानतात त्यांनी देखील या समजून घेतल्या पाहिजेत कारण या फार महत्वाच्या आहेत तर मी याच्यावर प्रत्येक प्रतिज्ञेवर एक व्हिडिओ असं करायचं ठरवलेलं आहे ही बावीसवी शेवटची जी प्रतिज्ञा आहे तिच्याबद्दल आहे आणि सातवी प्रतिज्ञा हिला पूरक अशी आहे म्हणजे बावीसव्या प्रतिज्ञेत बाबासाहेब शपथ देतात की मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मार्गक्रमण करेल तसं वागेन आणि जी प्रतिज्ञा आहे की मी या शिकवणुकीच्या विरोधात असं कुठलंही आचरण करणार नाही क्रिया करणार नाही तर या एकमेकीला पूरक अशा प्रतिज्ञा आहेत तर याचा अर्थ काय आहे मला समजलेला अर्थ काय आहे तर बुद्धाचा मार्ग म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की बुद्धाचा मार्ग हा मुक्तीचा दुःख मुक्तीचा मार्ग आहे आणि बुद्ध या मार्गाला स्वतः म्हटले की एस धम्मो एच धम्मो सनंतनो म्हणजे हा सनातन मुक्तीचा मार्ग आहे हा पूर्वापार चालत आलेला आहे भविष्यातही हाच असणार आहे आणि आज देखील हाच मुक्तीचा मार्ग आहे याला ते एकायनो मग्गो असं देखील म्हणतात म्हणजे तुम्हाला जर संपूर्ण दुःख मुक्ती करायची असेल निर्वाणचा साक्षात्कार करायचा असेल मोक्षप्राप्ती करायची असेल तर तुम्हाला शरीर आणि मनाचं जे अंतिम सत्य आहे ते स्वअनुभवातून जाणून घ्यावं लागेल आणि तेव्हाच तुम्हाला ही मुक्ती मिळेल तेव्हाच तुम्ही सर्वज्ञ बुद्ध बुद्धवाल मोक्षप्राप्ती कराल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर या मार्गाचा थोडक्यात समरी अशी आहे की हा मार्ग म्हणजे शील समाधी आणि प्रज्ञा शील समाधी प्रज्ञा हा अगदी सोपा मार्ग आहे आणि भगवान बुद्धांना जेव्हा एका वृद्ध महिलेने विचारलं होतं की मला समजेल अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा मार्ग समजवा धर्म समजवा तर त्यावेळेला बुद्ध स्वतः म्हटले होते की धर्म हा सोपा समजेल असाच असतो जर तो कॉम्प्लेक्स असेल लोकांना समजत नसेल तर त्याला धर्म म्हणता येणार नाही ना। आणि त्यांनी तो मार्ग असा सांगितला होता की सब्यपापस अ कर्णंग कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनंग एतंग बुद्धान शासनंग एतंग बुद्धान शासनंग हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे म्हणजे हेच सगळ्या बुद्धांचं सासणंग म्हणजे त्यांनी सांगितलेली ही नियमावली आहे म्हणजे जो कोण व्यक्ती बुद्ध होईल पुरुष असो महिला असो ज्या कुठल्या काळामध्ये होईल ते एकच शासन सांगतील एकच मार्ग सांगतील अं सुरुवातीच सब पापस अय करणंग कुशलस उपसंपदा म्हणजे कुठलंही पापकर्म करू नका आणि जे चांगले कर्म आहेत कर्म आहेत ते करत राहा यासाठी पंचशील अष्टशील आणि सचित्त पर्योदपनंग म्हणजे आपलं जे, जे चित्त आहे मन आहे हे अगदी खोलवर जे डिपेस्ट पार्ट आहेत तिथून सगळे विकार काढून टाकणं ते निर्मल करून टाकणं मन शुद्ध करून टाकणं हे हा जो मार्ग आहे हा म्हणजे धर्म हेच तुम्हाला कुठलाही बुद्ध सांगेल या मार्गावर चाललात तर तुम्ही मुक्त व्हाल दुःखातून असं भगवान बुद्धांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलंय आता हे बाबासाहेबांनी एक बुद्ध आणि त्याचा धम्म नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी जेवढं त्यांना शक्य होतं सोप्या भाषेत मांडणं इंग्लिश मराठी हिंदी सगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक आहे त्यांनी त्यांच्याकडे अवेलेबल वेळामध्ये त्यांनी त्यांना लोकांना जे सांगावं असं वाटलं त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलं आहे आणि हा या पुस्तकामध्ये त्यांनी एक्झिस्टिंग जो वैदिक मार्ग फॉलो केला जातो आहे देशामध्ये लोकांकडून त्याचा आणि बुद्धाच्या मार्गात यातला फरक काया है। मार्गा काया है। काय आहे बुद्धाच्या मार्गाचे बेसिक्स काय आहेत काय नियमावली आहे काय अपेक्षित आहे याचं त्यांनी थोडक्यात या मांडणी या पुस्तकामध्ये केली आहे परंतु बुद्ध आणि त्याचा धम्म हा संपूर्ण बुद्धाची शिकवणूक त्याच्यामध्ये येत नाही ज्यांना खोल अजून डीप करावं लागतं जसे भिकू लोक अभ्यास करतात आणि काही जे गृहस्थ असतात ते देखील याचा डीप अभ्यास करतात तर तो काय अभ्यास करतात ते तर ते बुद्धाच्या बुद्धवाणीचा अभ्यास करतात बुद्धवाणी म्हणजे काय तरी त्रिपिटक आहेत जे बुद्धाची जी शिकवणूक होती बुद्धाने आयुष्यभर पंचेचाळीस वर्ष जी शिकवणूक सांगितली लोकांना मुक्तीचा मार्ग सांगितला त्याचं ब्याऐंशी हजार उपदेश होते त्यांना सुत्त म्हणलं आणि बुद्धाच्या शिकवणुकीतून जे लोक स्वतः बुद्ध झाले होते अरंत झाले होते त्या लोकांनी ज्या भिकूंनी जे ज्येष्ठ होते आणि ज्यांना बुद्धांनी काय सांगितलं आयुष्यभर याची माहिती होती त्यांनी दोन हजार उपदेश यात ॲड केले असे चौऱ्याऐंशी हजार उपदेश हे तीन विभागात मांडले गेले बुद्धाच्या मृत्यूनंतर आणि त्याला प्रथम संगिनी किंवा संगायन असं म्हणतात एकत्र त्याचं गायन केलं गेलं पाली भाषेमध्ये हे तीन डिव्हिजन्समध्ये विभागले गेले सुप्तपिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक अशा तीन याच्या त्याचे डिव्हिजन झालं सुत्त पिटक म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ दहा हजारच्या आसपास सुत्त येतात आणि हे पाच प्रकारच्या वेगवेगळ्या मध्ये हे डिवायडेड आहेत आणि यात वेगवेगळी शिकवणूक त्यांनी दिलेली आहे आता दुसरं पिटक विनय म्हणजे नियम गुण तर कशा प्रकारची डिसिप्लिन ही फॉलोअर्सने पाळली पाहिजे म्हणजे त्यांना लवकरात लवकर अंतिम सत्याचा साक्षात्कार होईल आणि दुःखातून मुक्ती होईल आणि अभिधम्म पिठक याच्यामध्ये धम्म मार्ग धर्माचा मार्ग हा अजून डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेला आहे तर ह्या मार्गाचा हे थेअरॉटिकल डिस्क्रिप्शन जे आहे ते बुद्धवाणीमध्ये आहे बाबासाहेबांनी ते त्यांच्या पुस्तकात थोडक्यात मानलेलं आहे आणि त्याचा धम्म मध्ये पण याचं समरी जे आहे ती म्हणजे शील समाधी प्रज्ञा या मार्गावर मी चालेल अशी बावीसवी प्रतिज्ञा बाबासाहेबांची आहे पुढच्या प्रतिज्ञा मी जसा वेळ मिळेल तशा मांडत राहील तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही इतरांना देखील शेअर करा म्हणजे लोकांना हे बावीस प्रतिज्ञा नेमका आहे काय आणि बाबासाहेबांनी कशासाठी दिल्यात या कशा कसल्या आहेत याच्याबद्दल जे समज गैरसमज आहेत हे आपल्याला दूर करायचे लोकांमधून म्हणून या पसरवा जास्तीत जास्त तुम्ही देखील याचा अभ्यास करा तुम्हाला अजून काही यात ॲड करायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की मांडा मला आवडेल की तुम्ही यातनं काय शिकलेले आहात कारण मला यात खूप इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये